सामनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात कोविड-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा आरोप करत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर जामनेर शहरात देखील महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या निमित्ताने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधातील निषेधाचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिले। एकतर यावेळी एक मोठं संकट देशावर, राज्यावर, जगावर या ठिकाणी आलेलं आहे कोविड-19 विषाणूच्या माध्यमातून, आणि त्यातच लॉकडाऊन सुरू आहे। शेतकरी तर अतिशय त्रस्त झालेला आहे। यावर्षी खरीपाचं पीक अतिवृष्टीमुळे वाया गेलं, पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी होतं, रब्बीचं पीक बऱ्यापैकी हातात आलेलं आहे। आज मका शेतकऱ्यांचा या ठिकाणी विकायला आलेला आहे, आज कापूस शेतकऱ्यांकडे पडलेला आहे, पण शासन कापसाची खरेदी करायला तयार नाही। रोज 10 गाड्या मोजत आहेत, 5-5 हजार गाड्यांची बुकिंग आमच्या मार्केट कमिटीला झालेली आहे आणि रोज फक्त 10 गाड्या मोजत आहेत, म्हणजे हा 2-3 वर्षाचा कार्यक्रम चालेल पुढचा, अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे। मक्याच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसापासून मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं, सहकार मंत्र्यांना पत्र दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं, त्याची परवानगी देत नव्हती। तिकडनं तिकडं त्याची परवानगी आली, आता म्हणतो आमच्याकडे तर गोडाऊन शिल्लक नाही, गोडाऊन आलं तर म्हणतं बारदान पण नाही आहे, काहीच करायला तयार नाही। मागच्या वर्षीचे गोडाऊनचे भाडे लोकांचे खाजगी फिरायला तयार नाही, त्यामुळे लोक गोडाऊन सरकारला द्यायला तयार नाही आहेत। मक्याचा भाव बाजारामध्ये आज 900 रुपये, हमी भाव 1750 रुपये, म्हणजे निम्मे भावामध्ये 50% भावामध्ये शेतकऱ्यांना मका हा बाहेर द्यावा लागतो आहे, व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे, आणि त्यामुळे कापूस असेल 1000-1200 रुपये भाव जिथं भाव त्याच्यामध्येही आहे, शेतकऱ्यांना नाईलाजाने शासन घेत नाही म्हणून हा भाग बाहेर द्यावा लागतो आहे। आणि मोठी वाईट अवस्था, अतिशय वाईट अवस्था की जी कधी आजपर्यंत झाली नाही, मग हरभरा खरेदीच्या बाबतीत तेच आहे, त्यांच्याकडे बारदान नाही आहे, मका खरेदीला त्यांच्याकडे आता गोडाऊन बारदान नाही आहे, कापूस खरेदीसाठी त्यांच्याकडे आता कोणी जिनिंगवाले तयार नाही आहेत, त्यांचे वाद चाललेले आहेत, ज्वारी कोणी घेत नाही आहे। म्हणजे यावर्षी शेतकऱ्याचा कुठलाही माल 5%सुद्धा माल, 2%सुद्धा माल शासनाने या ठिकाणी आम्ही भावाने खरेदी केलेला नाही। मला वाटतं शेतकऱ्यांची एवढी फसवणूक ही आजपर्यंत कधी झालेली नाही। मागच्या काळात आपण बघितलं असेल की हजारो लाखो टन क्विंटल आपण तूर या ठिकाणी खरेदी केली, मका खरेदी केला, कापूस खरेदी होत होता, परंतु या शासनाने फक्त लोकांना आम्ही दाखवलं, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, मोठमोठ्या घोषणा केल्यात, कर्जाच्या बाबतीत तेच झालेलं आहे, कर्जमाफीची ते साईटच त्यांनी बंद करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे अजून लोकांची कर्जमुक्ती होत नाही, लोकांना नवीन कर्ज या ठिकाणी तर मिळत नाही आहे, त्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। एकंदरीत शेतकऱ्यांची सर्वात मोठी मुंडी आजपर्यंतची ही आता या सरकारने या ठिकाणी केलेली आहे, आणि म्हणून आम्ही आज तहसीलदारांना, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे, त्यांच्याकडे आम्ही त्यांना पत्र दिलं आहे की या ठिकाणी या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावेत। कोविड-19 संदर्भामध्ये सुद्धा रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणी आपण सेंटरवर जाऊन बघितलं त्याची अवस्था इतकी वाईट आहे की त्या ठिकाणी राहायला कोणी तयार नाही, इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे, आणि राज्यभर हीच परिस्थिती आहे। पेशंट रुग्ण वाढत आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारच्या औषधा नीट होत नाही आहे, त्यांना सुविधा पुरवल्या जात नाही आहे, त्यामुळे जनतासुद्धा आता त्रस्त झालेली आहे, ते रुग्णसुद्धा त्रस्त झालेले आहेत, आणि दिवसेंदिवस ते रुग्ण वाढत आहेत। त्या ठिकाणी टेस्टिंग लवकर होत नाही, 7-7 दिवस टेस्टचे रिपोर्ट येत नाही आहेत, स्वॅब घेतल्यावर त्याचे रिपोर्ट आले पाहिजेत 2 दिवसात 1 दिवसात, तर ते 7-7 दिवस येत नाही आहेत, त्यामुळे हे सगळे रुग्ण अजून बाजूला इतर ठिकाणी या फैलावण्या रोगाचा करतात, विषाणूचा करतायत, आणि त्यामुळे सगळे हे आता रुग्ण जे आहेत ते दिवसेंदिवस वाढायला लागले, त्यांना दुपटीकडे चाललेले आहेत, आणि त्यामुळे मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे। मला वाटतं शासन या संदर्भामध्ये अतिशय अपयशी ठरलेलं आहे, कुठेही आता या ठिकाणी दवाखान्यामध्ये, त्या दवाखान्यामध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, कुठेही आता व्यवस्था ठिकाणी अपूर्ण पडायला लागलेल्या आहेत। केंद्र शासनाने जी आचारसंहिता घालून दिलेली आहे त्याचं पालन कुठे केलं जात नाही आहे, आणि फक्त खापरवरती फोडायचं
आणि आपण काही करायचं नाही ही पद्धत आता राज्यामध्ये नवीन सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आज आम्ही पत्र दिलेलं आहे. मान्य तहसीलदार आहेत त्या ठिकाणी, तालुक्यावर जिल्हाधिकारी आहेत, राज्यपालांना आम्ही आज आमच्या नेते त्या ठिकाणी मुंबईला जाऊन पत्र देणार आहेत. त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई यांनी केली पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.